माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। आज खरं म्हणजे आपल्या सर्वांकरता हा आनंदाचा क्षण आहे की आपले दोन युवा सहकारी भारतीय जनता पक्षाची कमान सांभाळत आहेत। मी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा जी यांचे आभार माने आणि त्यासोबत आपले नेते माननीय नरेंद्र मोदी जी आणि माननीय अमित भाई शहा यांचेही आभार मानेन की महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर जबाबदाऱ्यांमध्ये बदल केला आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी नवीन ताकदीने उभी करण्याकरता आमच्या या दोन युवा सहकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली। महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेजींना तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलारजींना देण्यात आली। या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी उत्तम काम केलं ते आपले नेते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांत दादा पाटील यांचं विशेष अभिनंदन करतो, त्यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगलं नेतृत्व गेले 3 वर्ष भारतीय जनता पक्षाला दिलं आणि त्याचवेळी मुंबईमध्ये मंगलजींनी देखील अतिशय चांगलं काम केलं। आता पक्ष सत्तेमध्ये असताना संघटना मोठी करणं, शेवटच्या माणसापर्यंत पक्ष पोहोचवणं ही जबाबदारी आमच्या युवा सहकाऱ्यांवर आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे। एकदा काम हातामध्ये घेतलं की त्याच्या पाठीमागे वेळ व्हायचं आणि कुठल्याही परिस्थितीत ते काम पूर्ण करायचं याच्या चंद्रशेखर बावनकुळेंची हातोटी आहे। आणि म्हणून महामंत्री म्हणून ज्या प्रकारे त्यांनी प्रवास केला, युवा वॉरियरचा विषय असेल, 16 लोकसभांचा विषय असेल, ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी काम उभं केलं मला विश्वास आहे इतका फिरणारा अशा प्रकारचा 24 तास देणारा आणि अतिशय वेगानं काम करणारे अध्यक्ष हे बावनकुळेजींच्या रूपानं आपल्याला मिळाले। भारतीय जनता पार्टीचं काम हे सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी करण्याकरता आणि शेवटच्या माणसामध्ये भारतीय जनता पक्षाची संघटना पोहोचवण्याकरता बावनकुळेजी निश्चितपणे काम करतील आणि या देशामध्ये माननीय मोदीजींनी जे काम केलं आहे ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला अनुकूलता आहे ते काम आता येत्या काळामध्ये मतांमध्ये देखील परिवर्तित करण्याचं काम हे बावनकुळेजी करतील। मी चंद्रशेखर बावनकुळे यांना मनापासून शुभेच्छा देतो। आशिष शेलारजी हे मुंबईचे अध्यक्ष यापूर्वी देखील राहिले आहेत आणि त्यांच्याच अध्यक्षपदाच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने गरुड भरारी घेतलेली आपण पाहिली। 82 जागा मुंबई महापालिकेत आम्ही जिंकलो। खरं म्हणजे त्यावेळी महापौरही आम्ही बनवला असता पण आमचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला महापौर पद द्यायचं म्हणून आम्ही माघार घेतली पण ती कमतरता भरून काढण्याकरताच आता आशिषजींना पुन्हा पाठवण्यात आलाय। आम्ही सगळे छत्रपती शिवरायांना मानणारे लोक आणि ज्या प्रकारे छत्रपती शिवराय एखादी महत्वाची लढाई असेल की आपला बिनीचा शिलेदार पाठवायचे तसंच महाराजांना मानणारे भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी हा निर्णय केला
की मुंबई महानगरपालिकेची लढाई ही महत्त्वाची लढाई आहे आणि आपला बिनीचा शिलेदार असलेले आशिष शेलार यांना या ठिकाणी मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे। मला विश्वास आहे आशिष जींच्या नेतृत्वात मुंबई आणि चंद्रशेखर जींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा आम्ही जोरात फडकवू आणि त्यासोबत आमच्या सोबत जी शिवसेना आहे हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारी एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील आमचा मित्र पक्ष असणारी आमची शिवसेना यांना सोबत घेऊन मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही आपला युतीचा झेंडा लावल्याशिवाय आता थांबणार नाही। मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या या दोनही नेत्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। दादा असतील, मी असेल, आपले सगळे नेते मंडळी असतील, आम्ही ताकदीने यांच्या पाठीशी उभे आहोत आणि मला विश्वास आहे की अध्यक्ष म्हणून जे मी करू शकलो नसेल, जे दादा करू शकले नसतील किंवा यापूर्वीचे कुठलेही अध्यक्ष हे करू शकले नसतील त्याही पेक्षा चांगलं काम हे आमचे दोन्ही अध्यक्ष करतील, कारण संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची एक मोठी परंपरा ही देखील त्यांच्या पाठीशी आहे की ज्या परंपरेमध्ये उत्तमराव नानांसारखे, नासा फरांदेंसारखे, वाढणे पाटील यांच्यासारखे, गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे, आमच्या नितीनजी गडकरींसारखे किंवा सुधीर भाऊ असतील, अलीकडच्या काळामध्ये आमचे चंद्रकांत दादा किंवा रावसाहेब दानवे पाटील असतील, असे अनेक लोकांनी ही एक मोठी परंपरा या ठिकाणी सुरू केली आहे आणि ही परंपरा अतिशय योग्य प्रकारे पुढे नेण्याचं काम हे बावनकुळेजी आणि आशिष शेलारजी करतील हा विश्वास व्यक्त करतो। आणि आपण सगळ्यांनी भर पावसामध्ये प्रचंड मोठं स्वागत या ठिकाणी एअरपोर्ट पासून कार्यालयापर्यंत केलं, हा उत्साह असाच कायम ठेवा। हा उत्साह मुंबई महानगरपालिकेत आपला भगवा लागल्यानंतर याच ठिकाणी जेव्हा आपण त्याचा विजय उत्सव साजरा करू तोपर्यंत उत्साह वाढतच राहायला पाहिजे एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि मीडियाला देखील सांगतो की आज आमचा माईक थोडा खराब होता त्यामुळे आमच्या दोन्ही अध्यक्षांचं भाषण योग्य प्रकारे पोहोचलेलं नाही, त्यामुळे त्यांचं पुन्हा भाषण आम्ही करू आणि त्यांचे विचार तुमच्यापर्यंत लवकरच आम्ही पाठवू, पण आज पाऊस असल्यामुळे मी या ठिकाणी या स्वागत सभेचा समारोप करतोय आणि ज्या लोकांना यानंतर आपल्या दोन्ही अध्यक्षांचं स्वागत करायचं आहे ते लोक त्यांचं स्वागत करू शकतात। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी जय जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय जय भवानी। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम वंदे मातरम, जय हिंद जय महाराष्ट्र।